आपल्या कर्तृत्वान ते दुसऱ्यापर्यंत ते पावयतात याची गरज असा. आज आम्ही हे पाहिलंय, आम्ही ज्यांना जनावरां म्हणतात, जनावरां म्हणजे आम्ही काही तुच्छ लेखतात, पण ह्या एपिसोडून दाखवले गेले जनावरांसुद्धा त्यांची एक जीवन पुढे वाढता असताना त्यांच्या माध्यमातून ह्या देशाखातीर ह्या देशाच्या जनतेखातीर वेगवेगळ्या इव्हन आज पहिले एखादं जनावरचं दात शिंगा ह्याचंसुद्धा उपयोग कशाप्रकारे करू शकतं, म्हणजे प्रत्येक गोष्टीचो ते फायदो आम्ही कसे करून घेऊ शकतो हे आज आम्ही पाहिले. हांव सगळ्या माझ्या भाऊ बहिणा परत एकदा ह्या एपिसोडच्या माध्यमातून मनापासून स्वागत करता. आणि तुम्ही एक ज्यांना एक लक्षात दौरात, ह्या देशाचे येते वडले पंतप्रधान ज्यांना आमच्या खातीर अर्धे वार देतात, खूपसे कार्यकर्ते म्हणतात ना आप आज पावचे ना, मला काम असं हे आता मुद्दाम तुमका सांगतात टाईम काढात, अर्धे वार काढात, महिन्यासून अर्धे वार काढात, जेणेकरून खूपसे ज्ञान म्हणजे देशाप्रती मोदीजी जे किती करू शकतात. आज आम्ही पळतात विकसित भारत, या विकसित भारत घडता असताना त्यांच्याने विचार जे केलं चार घटक म्हणजे आम्ही रिपीट करतात, एक म्हणजे यूथ, दुसरे म्हणजे आमच्या महिला, तिसरे म्हणजे या किसान आणि चौथे म्हणजे देशातले गरीब. ह्या चारही घटकाच्या माध्यमातून देश फुगे कसं येतो याच्याखातीर पुरेपूर ते विचार करतात. म्हणून परत एकदा सांगता महिन्यांसून एकदा आम्ही अर्धेवर काढचे, हे त्यांचे विचार ऐकचे, स्वतः आपण आचरणात हटचे आणि त्याच विचारांचं दुसरा काही फायदे करून देतात नक्कीच तुम्ही करले. या भागाचे आमदार माझ्याबरोबर असतात, तळमळीन लोकांखातीर काम करीत असतात, हा पळतात त्यांना पळतात माझ्याबरोबर, त्यांचे पहिली भावही आमदार म्हणून असले, म्हणजे ह्या घराण्याशी जर बोलवून गेलो तर ह्या घराण्याशी जे लोकांबरोबर जे संबंध आहात ते बरे आहात. खऱ्या अर्थानं समाजसेवा जे म्हणतात ही समाजसेवा ह्या राजकारणाच्या माध्यमातून व्यवस्थित करतात. आजसुद्धा ते पळले, आज त्यांना आताच ह्या क्षणांक पणजे मिटिंग असले, पण आपलो मतदारसंघ आपल्या मतदारसंघाचे आपले कार्यकर्ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हांगा येतले, वेळ काढून हांगा थांबल्यात, त्यांचे मी हा मनापासून अभिनंदनही करतात. परत एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत अभिनंदन करतात. देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या पुनर्पणान संबंध देशभर ही मन की बात हो कार्यक्रम परत भारतभर जो चलता, आज गोंय राज्यान हो कार्यक्रम हांगासर घडत हाडिल्लो आसा आनी मय मतदारसंघाच्या ह्या आज हो जो कार्यक्रम हांगासर घडटा आनी ह्या कार्यक्रमांक खास उपस्थित आमच्या मदीं आसात मांद्रे मतदारसंघाचे माजी आमदार. मय मतदारसंघान हो कार्यक्रम आज घडत हाडल्या बद्दल हांव आमचे माननीय श्री दयानंद सोपे भाईंचे हांव आभार मानता. ते आज ह्या कार्यक्रमाचे कन्वेनर आहात. हो कार्यक्रम जो घडून हाडलो आनी आयज आमच्या यशस्वी प्रधानमंत्र्यान आमकां एक सवलत दिल्ली आसा की आमच्या प्रत्येक क्षेत्रांसून प्रत्येक राज्यांसून जे जे विकसीत भारत देशाक करपाक लागून जे आमी जे कितें योगदान दिवंक शकता हें योगदान आमच्या कडेन आमी दाखोवंक शकता. आयज आमच्या ह्या माये भागांसून जे आमची संस्कृती आमी टिकोवन दवरपाक लागून जे कलाकार आयज आमी पळयता हांगासर खुबश गोश्टी हांगासर डिस्प्ले केल्ले आसा, खादीचे आयज आमी डिस्प्ले केल्ले आसा, माती पासून मुर्त्यो तयार केल्ल्यो अश्यो मुर्त्यो हांगासर तयार केल्ल्यो लागणे चतुर्थीक लागून लागणाऱ्यो ज्यो मुर्त्यो आसा त्यो तयार केल्ल्यो आसा, वेगवेगळे मातीचे आयटम तयार केल्ले आसा, खाद्य पदार्थ जे गोंयान आमच्या हांगासर तयार जाता किंवा जे आयटम आमचे हांगासरले ग्रामीण लोक तयार करता अशा लोकांक हे एक सवलत दिल्ली आसा की ती आमी ह्या हांगासर डिस्प्ले केल्ले आसा. तर ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत जी माहिती संबंध देशभर ही पसरोवपाक दिल्ल्या बद्दल ह्या मन की बात ह्या कार्यक्रमाद्वारे हांव आमचे माननीय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी यांचे आभार मानता आनी देशाच्या विकासा खातीर जे जे तेंच्यांनी जे अर्धवराचो वेळ संबंध देशवासियां कडेन संवाद साधपाक लागून दिल्लो आसा. आयजच आमी एपिसोडान पळयले जे आमचे यशस्वी युवक जे एक जे कार्य तेंच्यांनी देशहिता खातीर घेतलेले आसा तेंकां देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कसो सपोर्ट केल्लो आसा आनी कशें तेंकां मार्गदर्शन करतात हेजे वरसून आमचो देश कितल्या पटीन विकसीत जावपाक लागून फुडें हे सरपाक लागून ह्या युवकांक जे भर दिता ही म्हत्वपूर्ण अशी आसा. देशाचे प्रधानमंत्री
श्री नरेंद्र मोदी घातून ही जनता 140 कोटी जनता संबंध देशाचे एक वटून त्यांच्या भरसून रावतली ते आव्हानांक त्यांच्यांनी केल्लें आसा आनी त्या आव्हानांक संबंध जनता त्यांच्या भरसून आसतली. आयज आमकां हो कार्यक्रम घडोवन हाडल्या बद्दल हांव परत एकदां आमचे कन्वेयर श्री दयानंद भाई सोपटे यांचे आभार मानतां. देव बरें.